लक्ष देऊन ऐका, माझ्या बरोबर म्हणा आणि सादर करा. ओल्ड वुमन सिटिंग ऑन द रोड. एक म्हातारी आजी रस्त्यावर बसलेली आहे. मन एक म्हातारी आजी रस्त्यावर बसलेली आहे. फर्स्ट मॅन. हे ओल्ड वुमन मूव साइड. हे ओल्ड वुमन मूव साइड. फर्स्ट मॅन. से फर्स्ट मॅन. फर्स्ट मॅन. हा. हे ओल्ड वुमन मूव असाइड. पहिला व्यक्ती काय म्हणतोय तो? हे म्हातारी आजी बाजूला हो, मूव असाइड म्हणजे बाजूला हो. ओल्ड वुमन म्हातारी आजी. आय कांट गेट अप. प्लीज हेल्प मी. तू माझ्यासोबत म्हण ना. तू माझ्यासोबत म्हण ना. आय कांट गेट अप. आय कांट गेट अप म्हणजे मी उठू शकत नाही. प्लीज हेल्प मी. माझी कृपया मला मदत करा. फर्स्ट मॅन. आय हॅव नो टाइम टू हेल्प यू. आय एम इन अ हरी. आय हॅव नो टाइम टू हेल्प यू. मला वेळ नाही तुला मदत करायला. आय एम इन हरी. मी घायत आहे. ओल्ड वुमन. वेर आर यू गोइंग. हा, तू कुठे जात आहे? फर्स्ट मॅन. आय एम गोइंग टू द टाउन हॉल. आय एम गोइंग टू द टाउन हॉल. टुडे द मेयर इज गोइंग टू सिलेक्ट द बेस्ट पर्सन इन द टाउन अँड आय एम द बेस्ट. आता तू नाही. तो काय म्हणतोय? मला घाई कशामुळे? मला टाउन हॉल मध्ये जायचंय. नगर परिषदचा जो सभागृह आहे तिथे जायचंय. कारण काय? आज आज द मेयर म्हणजे महापौर जी असते शहराची, ती कोणाला ती निवड करणार आहे? सर्व उत्कृष्ट व्यक्तीची, सगळ्यात चांगल्या व्यक्तीची. हा, या स्वतःला या नगरातील उत्कृष्ट व्यक्तीची निवड करणार आहे. आणि मी सगळ्यात सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहे. तो काय म्हणतो? आय एम द बेस्ट. यंग वुमन. आता दुसरा. हे ओल्ड वुमन मूव असाइड. ही कोणी? तरुण महिला किंवा तरुण स्त्री. काय म्हणते ती? हे म्हातारे बाजूला हो. हा, ओल्ड वुमन ती म्हातारी आजी काय म्हणते? आय कांट गेट अप प्लीज. हा म्हणजे काय? मी उठू नाही शकत. प्लीज माझ्या मदत, मला कृपया माझी मदत कर. यंग वुमन. आय वॉन्ट टच यू. म्हणजे मी तुला स्पर्श करू शकत नाही, करणार नाही. यू आर सो डर्टी अँड ओल्ड. तू खूप घाणेरी आणि म्हातारी आहे. यू आर सो डर्टी. डर्टी म्हणजे घाणेरडा. ओल्ड म्हणजे म्हातारी. लुक ॲट माय क्लॉथ्स. माझ्या कपड्यांकडे बघ. लुक ॲट माय क्लॉथ्स. आय एम वेअरिंग माय बेस्ट क्लॉथ्स टुडे. मी आज माझे सगळ्यात चांगला पोशाख घातला, कपडे घातले. आय वॉन्ट टू बी द बेस्ट पर्सन इन द टाउन. मला सगळ्यात प्रिय व्यक्ती, सगळ्यात चांगले उत्कृष्ट चांगले हा उत्कृष्ट व्यक्ती बनायचं आहे. गो जावे दूर जा. हे गो जावे दूर जा. गो जावे म्हणजे चालली गेली. हा, शी गो जावे म्हणजे निघून गेली ती. स्ट्रॉंग मॅन. आता एक कट्टा माणूस आला. हे ओल्ड वुमन मूव असाइड. हे म्हातारी बाजूला हो. हा, मग म्हातारी आजी काय म्हणते? ओल्ड वुमन आय कांट गेट अप. मी उठू शकत नाही. प्लीज हेल्प मी. कृपया मला मदत करा. स्ट्रॉंग व्हॉट स्ट्रॉंग मॅन सेज. स्ट्रॉंग मॅन. आय एम नॉट युअर सर्वंट. हा, मीन्स म्हणजे मी तुझा काम करू नाही, नोकर नाहीये. डोंट टेल मी व्हॉट टू डू. मला सांगू नको काय करायचंय. आय एम इन अ हरी. मी घाईत आहे. आय एम इन हरी म्हणजे हा गोजर. रिच वुमन. एक श्रीमंत स्त्री आहे, महिला. हे ओल्ड वुमन मूव असाइड. हे म्हातारे बाजूला हो. ओल्ड वुमन आय कांट गेट अप प्लीज हेल्प मी. काय म्हणते ती? आय कांट गेट अप प्लीज हेल्प मी. म्हणजे मी उठू शकत नाही, कृपया माझी मदत. रिच वुमन. रिच वुमन काय म्हणते बघ. डोंट यू नो हु आय एम. माहित नाही का मी काय, मी कोण आहे? आज संबडी आहे, दुसरं कोणाला जाऊन विचार मी कोण आहे. गो जावे आणि निघून जाते. मेनी पीपल कम अँड गो विदाउट हेल्पिंग द ओल्ड लेडी.
खूप सारे व्यक्ती चालले जातात तिला भीना आले आणि गेले तिला ती बेबस बनून जाते तिला मदत न करता ठीक आहे स्मॉल चाइल्ड मग ती छोटासा बालकाला हॅलो ओल्ड वुमन वाय आर यू सिटिंग हिअर त्याने काय म्हटलं तू इकडे का बसली नमस्कार माधारी आजी तू इथे का बसली अगदी नम्रतेने म्हटलं त्याने हॅलो ओल्ड वुमन आय फेल डाऊन आय कांट गेट अप मी खाली पडले मला उठता येत नाही तिने काय आन्सर दिला मी खाली पडून गेले आणि मी उठू शकत नाही स्मॉल चाइल्ड कॅन आय हेल्प यू मी तुझी मदत करू शकतो हा हेल्प द ओल्ड वुमन टू गेट अप तो उठण्यासाठी मदत करतो आजीजी वेअर डू यू वॉन्ट टू गो त्याने काय विचारलं तू तू तुला कुठे जायचं हा तुम्हाला कुठे जायचंय हा ओल्ड वुमन ने काय आन्सर दिलं बघ कॅन यू टेक मी टू द टाउन हॉल तू मला नगर परिषदेचं सभागृहात इथे घेऊन जाऊ शकतो स्मॉल चाइल्ड शुअर नक्कीच कम विथ मी म्हणजे माझ्यासोबत या या